प्रतिपंढरपूर म्हणून ओळखलं जाणारं वडाळ्यातील विठ्ठल मंदिरही आज विठुरायाच्या गजरात न्हाऊन निघालंय. पांडुरंगाच्या ओढीने शहराच्या कानाकोपऱ्यातून दर्शनासाठी वारकरी भाविकांचा मेळा या ठिकाणी भरलाय. मध्यरात्रीपासूनच भाविकांनी लाखोंच्या संख्येनं इथे हजेरी लावली आहे. ज्या भाविकांना पंढरपूरला जाणं शक्य होतं असे भाविक वारकरी या वडाळ्यातील प्रतिपंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनाच्या ओढीनं लाखोंच्या संख्येनं मंदिरात येत असतात. तर आषाढी एकादशीनिमित्त प्रतिपंढरपुरात भाविकांची एकच गर्दी झाली आहे. ज्ञानोबा माऊली तुकाराम माऊलींच्या जयघोषात आज आषाढी एकादशीच्या निमित्तानं लाखोंच्या संख्येनं वारकरी आणि भक्त पंढरपुरात दाखल होतात. मात्र अनेक जणांना पंढरपुरात जाणं शक्य होत नाही. अशावेळी मुंबईतील जे प्रतीक पंढरपूर मानलं जातं त्या वडाळ्याच्या माऊलींच्या विठोबाच्या मंदिरात वारकरी आणि भक्त येऊन विठुरायाचं इथं दर्शन घेताना आपल्याला पाहायला मिळतात. अगदी पहाटे 3 वाजता इथं माऊलींचं दर्शन घेण्यासाठी भाविकांच्या रांगा लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. टाळ मृदुंगाचा गजर, ज्ञानोबा तुकारामांची घोषणा गजर, अशा भक्तिमय वातावरणात इथं आपल्याला भाविक विठुरायाच्या चरणी नतमस्तक होताना दिसतात. विठुरायाचं भाबडं रूप आपल्या डोळ्यामध्ये साठवून त्याच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी इथं भाविक अगदी सकाळपासून गर्दी करत आहेत आणि दिवसभर आपल्याला इथं भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येताना पाहायला मिळतील. इथं आज प्रत्येकजण माऊलीच्या रंगामध्ये न्हाऊन निघालेला, दंग झालेला पाहायला मिळतील. आपल्याबरोबर एक माऊलींची भक्त आहे की ज्यांनी विठुरायांवर अनेक पुस्तकं लिहिलेली आहेत. एक कविता त्यांनी केलेली आहे. त्यांनी काय कविता केलेली आहे ती आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. तुम्ही माऊलींवर एक कविता केलेली आहे, काय कविता आहे ती आम्हाला आमच्या दर्शकांना जरा गाऊन दाखवा. अरे हा विठ्ठल अवतार आठवा, अरे हा विष्णूचा अवतार आठवा, मला आवडे हा विठ्ठल बरवा. हरी हरी रामा रे, हरी हरी कृष्णा, हरी हरी रामा रे, हरी हरी कृष्णा. तर माऊलींची वर्णन करणारी ही कविता त्यांच्या भक्तांना लिहिलेली आहे आणि आज जर आपण बघितलं तर आज प्रत्येक जण माऊलींच्या दंगामध्ये, माऊलींच्या रूपामध्ये न्हाऊन निघालेला आपल्याला पाहायला मिळतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट अतुलसह मेघापू, झिगझिग मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.